आज एक जण म्हणू लागलं हो कमेंट मध्ये, तुमच्या बीड मध्ये प्रकरण गाजायला लागलंय परळीचं, त्याच्यावर तुमचं काय भूमिका आहे मांडा, तुमचं मत मांडा. आता परळीत प्रकरण गाजायला लागले म्हणलं, आता ते काय आमच्यामुळं थोडंच गाजायले म्हणलं. अंधारात झोपलेत, अंधारात ह्याचे संबंध होते 25 वर्षापासून, अंधारात 2 लेकरं पैदा केलेत म्हणलं. ते मंत्री जरी असलं आणि ती बाई कोणी असलं तरी बी म्हणलं. अंधार आणलंय तर आणलंय, तिनं काय त्या आता मुंबईहून बाई आली, मुंबईतल्या त्या बाईला पहिल्यांदाच ती परळीत आलेली. तिला भांडायला येणाऱ्या बाया किंवा तिच्या अंगावर जाणाऱ्या बाया कोणत्या जातीच्या ह्या तिला काय माहीत आहे. सरळ सरळ मंत्री पदाचा तो गैरफायदा घेत मागासवर्गाच्या बायाला अंगावर घातलेलं की दिस धडधड दिसतंय, ते धडधड दिसतंय. तिने थोडंच त्या लोकांना बोलवलेलं आहे तिथं. पण मला एक म्हणायचंय, ती मंत्री म्हणून नाही आली त्याच्या दारात, नाही आलेली, तिचा नवरा म्हणून, नवरा म्हणून आलेली ती दार. आणि कारण 25 वर्षापासून तिचे संबंध आहेत, 2 लेकराला तिने त्याच्यापासून जन्माला घातले, हो तेव्हा ती मंत्री नव्हता, हो नाही. आणि आज तिच्या दारात तेव्हा ती मंत्री म्हणून नाही, नवरा म्हणून आलेली, ती म्हणून आलेली. मंत्री म्हणलीच नाही ती, आणखी नाही म्हणते ती की मी माझ्या नवऱ्याच्या दारात, हो नवऱ्यासाठी आलेली मी माझ्या बोलायचं. त्यामुळे ह्या बाकीच्या लोकांची तिच्या अंगावर जायची गरज नव्हती, तिला काय म्हणायचं होतं तिच्या नवऱ्याच्या विरोधात बोलत होती काय खरं असं खोटं याने खात्री करून पुन्हा तिला काय बोलायचं किंवा काय तक्रार करायची तर करू द्यायला पाहिजे. हो पण तिच्या स्वतंत्र म्हणायला नव्हतं पाहिजे, बोलण्याच्या बोलण्याचं जे स्वातंत्र्य, तिचं स्वातंत्र्य ना, सगळ्यांना स्वातंत्र्य बोलण्याचं, तिला बोलू द्यायला पाहिजे. बरं पुन्हा आणखीन काय गोष्ट मजा काय कुठली माहितीये का, उच्च न्यायालयानं काहीतरी सांगितलेलं आहे म्हणा की कुठल्या डॉक्युमेंट हे ते दाखवायचे नाहीत म्हणून त्या नवऱ्याबद्दल तिच्या. मग ह्यांना माहीत होतं ना की बाबा उच्च न्यायालयानं तिच्यात निर्बंध घातलेत, परंतु ती तोंडानं सांगू शकणार होती हे मी तेवढंच आहे बरं का. मग ह्यांना माहीत होतं तर तिला तिला मुंबईतच धरू शकत होते ते लोक की तू जाऊ शकत नाहीस तिथे, तू असं असं उच्च न्यायालयानं तुला निर्बंध घातलेले, तुझ्यावर बंदी टाकलेली बोलण्यावर, ह्या गोष्टी तू दाखवशील म्हणून तिथं नाही हे केलं. तिची गाडी मुंबईत सुद्धा नाही तपासली, नाही तिनं अचानक कुठून आलेली नाही, तिने सांगून आलेली, लाईव्ह केलेलं होतं तिनं की माझ्या नवऱ्याच्या दारात मी रविवारी 4 वाजता जाणार आणि पत्रकार परिषद घेणार मी, दर्शन वगैरे काय करून. मग तेव्हा मंत्र्याच्या दारात चालली, मग इथून मुंबईतून त्याच्या घरापर्यंत पोहोचेपर्यंत कोणी पोलिसांनी गाडीची पाहिली नव्हती, नाही पाहिली. मग अचानक ती तिथं मंदिरात जायच्या टायमाला SRP सहित पोलीस कसे हजर होते. हो आणि केवढा गराड आहे गाडीला, तिची इनोवा गाडी आहे म्हणत ती, नाही हो मंत्र्याच्या दारात असू द्या, हो पण मंदिरात, हो मंदिरात ती मंदिरात गेली ना, मंदिराच्या तिथंच आसपास तिथं झालाय पुन्हा. अरे मला काय म्हणायचंय, बचत गटाच्या बाईला कोणती तरी सहयोगीने काहीतरी आहे जुनू, तर त्या बाई ती बाई म्हणली जुनू की आमच्या मागासवर्गीयांचं ते दैवत आहे, तर त्या बाईचा नवरा दैवत आहे म्हणून. आता कायच करावं बाय म्हणलं, बाबासाहेब आंबेडकर सोडले, अण्णाभाऊ साठे सोडले, शिवराय सोडले, सगळे सोडले, मंत्री दैवत झालेत का आता. बरं असू द्या तुमच्या असते, पण याच्यासाठी तुम्हाला गैरफायदा घ्यायची गरज नाही ना, तुम्ही हाताने अंगावर चालला. त्या बाईला एक विचार करावा की ते कोण मंत्री संत्री कोण असतील, ते तुमचं दैवत आहे, पण ते दैवत तुमचं तिचं नाव आहे ना, हो तुमचं दैवत तिचं नाव आहे का नाही, तुमचं दैवत तिचं नाव आहे, ते नाही ते आमचं तुझी लायकी आहे का. अरे बाबा ती तिच्या आई त्याला त्यांना म्हणावा लायकी, बिचारा म्हणावा ही लायकी नव्हती, तर तिने 2 लेकर पैदा केली, हो तेव्हा काय ते मंत्री थोडंच होत ते, नाही आमदार सुद्धा नसेल मी तर म्हणते तेव्हा कशाला होता, हो 25 वर्षापूर्वी आमदार होता, लायकी नव्हती तेव्हा 2 लेकर जन्माला घातले, हो आज मंत्री झालास म्हणून तू लायकी विचारायला लागले, हो लोक विचारायला लागले, तर पण सरळ सरळ करतोय कळतंय किंवा ना राधा मावशी की त्या बाईच्या संबंधच नाही जातीवर बोलण्याचा, जाणीवपूर्वक अट्रॉसिटी काय त्याचा त्याच्या तिथं वापर केला, गैरवापर केला जाणीवपूर्वक. पण ती मला तिचं एक वाक्य पडलं, ती एकही शब्दामध्ये कधी त्याला मंत्री नाही नाही म्हणते, ती नवराच करून येते, नवराच म्हणून म्हणते ती माझ्या नवऱ्याच्या दार. बरं ती मी कवा कधी म्हणायली माहितीये का, ह्यांनी मान्य केलं ना की माझे 2 लेकर आहेत, मी पत्नीचा दर्जा दिलाय म्हणून आमचं 1995 काहीतरी असं लग्न झालेले वगैरे असं म्हणतात ते, तेव्हा ती म्हणते ना माझा नवरा आहे म्हणून ती. आणि नवऱ्याला तर बाई कुठे भांडायला जाऊ शकती,
भाडेला कुठे जाणार आहे? तिच्या घरा मंत्री असेल तर तिला तिथं नवरा ना तुम्ही तिकडं खा राष्ट्रपती असा नाही तर पंतप्रधान असतात तिथं नवरा म्हणल्याच्या नंतर ती दारात नाही कुठे घुसन ना ती घरात. तुम्ही तिच्या घरी जाऊन समन ठेवता दोन लेकर पैदा करता तेव्हा तुम्हाला काही वाटत नाही. तिच्या घरी जाऊन तिथं तुमच्या दारात आली म्हणजे मग माणसं अंगावर घालायचे कुठं चाकून भोसकीलं म्हणायचं कुठं पिस्तुल निघले म्हणायचं. अरे एवढं काय कानात बेटे ठेवून असते काय कुठं लोकांना कळत नाही का? सरळ सरळ एका बाईसाठी बाई म्हणजे झोपायला बरी वाटते ह्यांना लेकरं पैदा करायला बरं वाटते तर आणि पुन्हा इथं आल्यास गावात आल्यासच घरी समोर आल्यासच इथं चालली आहे. मग ह्याचा विचार होता करायला पाहिजे की मला पहिले बायको आहे लग्नाची मला लेकरं बाळ आहे तर आपण कशाला असे का कुठाने करावं म्हणून. पण आणि खरं काय बाहेर येण्याची भीती आहे म्हणून हे सगळं दुसऱ्या बऱ्याच गोष्ट कांड असते ना. दुसरं काय बाहेर येऊ नये म्हणून. पण आता काय राहिलंय बाहेर यायचं मला सांगा बरं. तुम्ही बाहेर खेळली होते तर ते बाहेर पडलं तर पडलंच. हां तुम्ही एक बायको सोडून तुम्ही दुसऱ्या स्त्री सुभा समान ठेवलेले कळलं तुम्हाला ह्या बायकोचे काही दोन तीन लेकरं त्या बायकोला पण दोन लेकरं काढलेत हे तुम्हाला तुमचं जगाला कळलंय. तुम्ही पत्नी वारता नाहीत हे जगाला कळलं ना. आणखीन काय पाहिजे? आणि आता कशाला भेव भ्यायचंय म्हणते मी. मला म्हणत होते ओ मॅडम तुमची काय भूमिका आहे. म्हणलं आमची भूमिका म्हणजे चौथी हू मी पाचवी हू मी कितवी घर पे आकर बताऊंगी म्हणते ती. पण नाही मला काय म्हणायचं स्त्री तुम्हाला एवढे तुम्हाला भोगायला बरी वाटती मग तिला न्यायिक बाजून तुम्ही हे करा ना आली ना जाय तुला काय पत्रकार परिषद घ्यायची तर मी बी येतो बाबा चल एखादा काय तुमचं कोण वाकडं करायला लागलं सगळ्यांना कळलंय ना. आणि तुम्ही मान्य केलंय तुम्ही तुमचं पुरोगामीपणा दाखवून दिलं जगाला की मला दोन बायकात म्हणून मला दोन लेकरात इकडं बी तिकडं बी दोन तीन लेकरात म्हणून तुम्ही दाखवून दिले. मग नंतर तुम्ही कशाला भेटता तर नंतर तुम्ही बरं तुमच्या वैयक्तिक गोष्टी आहेत ना तुमच्या नवरा बायकोच्या असत्या ना रिलेशन मधल्या असत्या तर तुम्हाला 1860 फायदा त्याच्यात टाकायची काहीच गरज होती तिथं. त्या 1860 कायद्याचा तुम्हाला गैरफायदा घ्यायची गरज काय होती कशामुळं ह्याच्यामुळं किती तेढ निर्माण होते या कायद्याचा किती नुकसान हे लोक हे करायला लागलं तर गैरवापर करून गेलेत हे. आणि जे खरे पीडित लोक आहेत का त्यांना त्याचा फायदा होत नाही. अहो काल कुणी सुद्धा बोला ना की खोटी 1860 म्हणून एक सुद्धा वरचे असं कोण्या जे 1860 नावानं बोंबला बोंबलतेत ना असा कोणाचीच पोस्ट नव्हती की खोटी 1860. हे उलट जे आपल्या चळवळीतले लोक आहेत का त्यांनी अटक झाले त्यांनी तिथं बॉम्ब मारल्या तिथं त्यांनी आंदोलनं केले की खोटे 1860 त्या बाईला गवलंय म्हणून त्या गुन्ह्यामध्ये. मला कोणतरी म्हणलं त्या बाया सऱ्या रोजाना आणल्या होत्या जुनू भांडायला तिथं एक बाई आणि म्हणा ती घातपात करायला आली होती म्हण बाय काय पाठीमागची डिक्की उघडून त्याच्यात काहीतरी ठुलंय आणि पुढे म्हणते ती हे करायला आली ती गराडा घातल्यावर ते ड्रायव्हर गाडीचे हे नाही का.